नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुंभे रंगनाथ नामदेव. नुकतंच आता मॅडमने सांगितल्याप्रमाणे 1 तारखेला भारती बाबा विद्यालय चिखणी तालुका संगमनेर या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून हजर झालेलो आहे. आज 3रा घटक माझ्याकडे सोपवलेला आहे आणि तो म्हणजे वृत्त. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मनात येणारे विचार किंवा भावना व्यक्त करण्याच्या 2 पद्धती आहेत आणि त्या 2 पद्धती म्हणजे पहिली पद्धत आहे गद्य आणि दुसरी पद्धत आहे पद्य. गद्य आणि पद्य यामध्ये नेमका फरक तरी काय आहे? गद्यामध्ये एका पाठोपाठ एक वाक्य येतात, गद्याला चाल लावता येत नाही. पद्यामध्ये एका पाठोपाठ एक चरण येतात, पद्याला चाल लावता येते आणि लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. विद्यार्थी मित्रांनो, ह्या 2 गोष्टी समजून घेणं वृत्ताच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वाचे आहेत. गद्य आणि पद्यामध्ये आपण आपले विचार किंवा भावना व्यक्त करत असतो आणि पद्याला चाल लावता येते. लयबद्ध शब्दरचनेला पद्य म्हणतात आणि पद्यामध्ये एक चरण झालं का दुसरं चरण असे चरण येतात. जे पादयुक्त असते, शब्द थोडेसे ध्यानात ठेवा, पादयुक्त असते, पाद याचा अर्थ चरण, जे चरण चरणयुक्त असते त्याला पद्य म्हणतात. आणि पद्यामध्ये जी विशिष्ट प्रकारची रचना केली जाते त्या रचनेला वृत्त असे म्हणतात. परत 2-3 गोष्टी पूर्ण नमूद करतोय मी, कारण पुढचा सगळा वृत्ताचा पसारा समजून घेण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आपले विचार भावना व्यक्त करण्याच्या 2 पद्धती, पहिली पद्धत गद्य, दुसरी पद्धत पद्य. गद्यामध्ये एका पाठोपाठ एक वाक्य येतात, गद्याला चाल लावता येत नाही. पद्यामध्ये एका पाठोपाठ एक चरण येतात, पद्याला चाल लावता येते आणि लयबद्ध शब्दरचनेला पद्य असे म्हणतात. आणि पद्यामध्ये जी विशिष्ट प्रकारची रचना केली जाते त्या रचनेला वृत्त असे म्हणतात. कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नपत्रिका जर पाहिल्या ना तर आपण वृत्ताचे लक्षणं पाठ करतो, उदाहरणं पाठ करतो, पण कधी कधी बेसिक गोष्टीवरच प्रश्न पडलेले पाहायला मिळतात. काही प्रश्नपत्रिकेमध्ये वृत्ताच्या व्याख्येवरच प्रश्न पडलेला आहे. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या तुम्ही. आता लयबद्ध शब्दरचनेला पद्य म्हणतात, पद्यामध्ये जी विशिष्ट प्रकारची रचना केली जाते तिला वृत्त म्हणतात. वृत्ताचे मुख्य 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार कोणते पहा. अक्षरगण वृत्त, दुसरा प्रकार आहे मात्रा वृत्त आणि 3रा प्रकार आहे छंद. वृत्ताचे मुख्य 3 प्रकार आहेत, अक्षरगण वृत्त, मात्रा वृत्त आणि 3रा प्रकार आहे छंद. विद्यार्थी मित्रांनो, आता हे मुख्य 3 प्रकार जरी असले ना, आपल्याला फक्त अक्षरगण वृत्ताच्या 3 पोट प्रकारांचाच अभ्यास करायचा आहे. पुढल्या वर्षी तुम्हाला मात्रावृत्ताचे दिंडी आणि आर्या 2 प्रकार आहेत 9वीला. पुढे त्याच्यानंतर 10वी 11वी 12वीला मुक्त छंदामध्ये काही कविता आहेत छंदामध्ये, हा भाग पुढचा. पण या 3ही संकल्पना वृत्ताचे मुख्य प्रकार किती असा जर प्रश्न आला तर वृत्ताचे मुख्य प्रकार 3 आहेत. पहिला प्रकार आहे अक्षरगण वृत्त, दुसरा प्रकार आहे मात्रावृत्त आणि 3रा प्रकार आहे छंद. आता अक्षरगण वृत्त आहे ना,
त्याची सरळ व्याख्या अशी आहे किंवा अक्षरगण वृत्त कशाला म्हणायचं, ज्या कवितेच्या प्रत्येक चरणात अक्षरे सारखी असतात, त्यांचा लघु गुरुक्रम सारखा असतो, त्या पद्य रचनेला अक्षरगण वृत्त असं म्हणतात. ज्या कवितेच्या प्रत्येक चरणात मात्रा सारख्या असतात त्याला मात्रा वृत्त म्हणतात. आणि छंदामध्ये पौराणिक काही अभंग येतं, ओव्या येतं, हा प्रकार त्या ठिकाणी संतांनी छंदाचा वापर केलेला आहे. अभंग किंवा ओवी या छंदाचा वापर केलेला आहे. आपल्याला अक्षरगण वृत्ताचे प्रकार पाहताना त्याच्याविषयी थोडीशी माहिती त्या ठिकाणी जी काही महत्वाची आहे ना ती पाहू. तसं जर पाहिलं अक्षरगण वृत्ताचे त्या ठिकाणी 18-19 प्रकार आहे. आपल्याला तीनच प्रकार आहे स्कॉलरशिपला 8वीच्या अभ्यासक्रमामध्ये. अक्षरगण वृत्तामध्ये प्रत्येक चरणात अक्षरे सारखी असतात, त्यांचा लघु गुरुक्रम सारखा असतो, त्या पद्य रचनेला अक्षरगण वृत्त असे म्हणतात. आता अक्षरगण वृत्त किंवा हे जे प्रकार आहेत ना, हे प्रकार समजून घेण्याच्या पूर्वी ना मला असं वाटतंय, प्रत्येकाची शिकवण्याची पद्धत वेगवेगळी असेल, सांगण्याची पद्धत वेगवेगळी असेल, पण मी ज्या 5 गोष्टी सांगतो ना, त्या 5 गोष्टी वृत्ताचा कोणताही प्रकार असू द्या, मात्रा वृत्त असू द्या, नाही तर अक्षरगण वृत्ताचा प्रकार असू द्या, ते प्रकार समजून घेण्यासाठी 5 गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत. आणि त्या 5 गोष्टी अगोदर सर्व विद्यार्थी तुम्ही सर्वजण त्या 5 गोष्टी समजून घ्या. आता त्या 5 गोष्टी कोणत्या आहेत पहा. पहिली गोष्ट आहे लघु. लघु कशाला म्हणतात, ऱ्हस्व स्वरांना आणि ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षरांना लघु म्हणतात. मग आता परत तुमच्या मनामध्ये शंका निर्माण होईल, ऱ्हस्व स्वर कोणते आहेत पहा. अ ई उ रु आणि रुलु हे 5 स्वर ऱ्हस्व आहेत. या 5 स्वरांना आणि 5 स्वर मिसळलेल्या अक्षरांना म्हणजे ऱ्हस्व स्वरयुक्त अक्षरांना लघु म्हणतात. आणि लघु अक्षराची खूण अशी करतात, इंग्रजीमध्ये आपण जसं यू लिहितो ना तशी करतात. आता ये हा स्वर पण लघुच आहे, हा इंग्रजीतून आलेला आहे, पण हा स्वराच्या बाबतीमध्ये कुठं काही शब्द किंवा व्याकरणामध्ये कुठं काही उदाहरण पाहायला मिळत नाही. ये आणि व त्यांना आदत्त स्वर म्हटलेलं आहे, इंग्रजीमधून मराठीत आलेले आहेत. हा स्वर ऱ्हस्वच आहे, पण हे मूळचे जे मराठी आहेत ना अ ई उ रु आणि रु या 5 स्वरांना ऱ्हस्व स्वर म्हणतात. ऱ्हस्व स्वरांना आणि ऱ्हस्व स्वर युक्त अक्षरांना लघु म्हणतात आणि लघु अक्षराची खूण अशी करतात. हा एक पहिला मुद्दा झाला. त्यानंतर दुसरा मुद्दा गुरु. दीर्घ स्वरांना आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना गुरु म्हणतात. मग दीर्घ स्वर कोणते आहेत, आ ई उ ये ऐ ओ औ आणि इंग्रजीतून आलेला आ. इंग्रजीतून आलेला आ हे दीर्घ स्वर आहेत. आ ई उ ये ऐ ओ औ या दीर्घ स्वरांना आणि दीर्घ स्वरयुक्त अक्षरांना गुरु म्हणतात आणि गुरु अक्षराची खूण अशी करतात. दुसरा मुद्दा झाला लघु गुरु. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे गण. विद्यार्थी मित्रांनो, गण हे कवितेचे चरणाचे अक्षर मोजण्याचे एक माप आहे. कवितेच्या चरणाचे अक्षर मोजण्याचे एक माप आहे. कवितेचे चरण लघु गुरु क्रम ठरवताना डावीकडून उजवीकडे 3 अक्षराचा गट केला जातो. 3-3 अक्षराचे गट केले जातात. कवितेच्या चरणाची लक्षणे ठरवताना त्या कवितेच्या चरणाची डावीकडून उजवीकडे
तीन तीन अक्षराचा गट केला जातो, त्या तीन अक्षराच्या गटाला गण म्हणतात. आणि गण हे य र त न भ ज स म हे आठ गण आहेत. य र त न भ ज स म ही नावं दिलेली आहेत गणाला. कवितेच्या चरणाची लक्षणे ठरवताना डावीकडून उजवीकडे तीन तीन अक्षराचा गट केला जातो, त्या तीन अक्षराच्या गटाला गण म्हणतात. काही प्रश्नपत्रिकेमध्ये असाही प्रश्न विचारला जातोय. रात्री मला एका विद्यार्थ्याचा फोन आला, सर प्रश्न गण किती आहेत? गण आठ आहेत. आठ गण कोणते? य र त न भज सम. य र त न भज सम ही गणांची नावं आहेत. ही गणांची नावं आहेत. मग हे नावं कशावरून दिलेली आहेत? एक अगदी छोटासा श्लोक आहे, त्या श्लोकामध्ये ना ही नावं सामावलेली आहेत. तो श्लोक असा आहे, य मा ता रा ज भा न स ल गम. यमा तारा ज भा न स ल गम. या एका श्लोकामध्ये हे आठ गण सामावलेले आहेत. ते आठ गण कसे सामावलेले आहेत बघा. मी फक्त तीन तीन अक्षराचा गट करतो. य माता, मातारा, ताराज, राजभा. बघा, य पासून सुरुवात केली, य माता याला बाजूला करायचं, मातारा माला बाजूला केलं, ताराज परत ताला बाजूला केलं, राजभा त्यानंतर ज भान भानस नसल सल गम. खूप गमतीदार विषय आहे विद्यार्थी मित्रांनो हा. यमा तारा ज भानसल गम या एका श्लोकामध्ये हे आठ गण सामावलेले आहेत. ते कशी सामावलेली आहेत? य माता. आता याच्यामध्ये जर पाहिलं तर हे याचे जे आद्य अक्षर आहेत ना, पहिलं अक्षर आहे ते गणाचे नाव आहे. कसे गणाचे नाव आहे? जर अक्षराचा गट जर असा असेल की ज्या गटामध्ये पहिलं अक्षर लघु आहे, उरलेले दोन गुरु इथं, त्या गणाला नाव दिलं जातं य गण. त्या गणाला नाव दिलं जातं य गण. आद्य अक्षर त्या गणाचं नाव आहे. बघा इथं याला आद्य लघु असंही म्हटलेलं आहे. नावं वेगवेगळे आहेत. आता इथं बघा, गुरु 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 या गणाला नाव दिलं जातंय म गण. गुरु गुरु लघु या गणाला नाव दिलं जातं त गण. गुरु लघु गुरु या गणाला नाव दिलं जातंय र गण. आद्य लघु, सर्व गुरु, अंत्य लघु, मध्य लघु अशी वेगवेगळी नावं आहेत त्या गणांची. आता इथं बघा, लघु गुरु लघु याला नाव दिलं जातंय ज गण. गुरु लघु लघु याला नाव दिलं जातंय भ गण. लघु 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 याला नाव दिलं जातंय न गण. लघु लघु गुरु याला नाव दिलेलं आहे स गण. असे य र त न भज सम पाठ करण्यासाठी य र त न भज सम असं ध्यानात ठेवा. आणि हे यमा तारा ज भान स लगम एका श्लोकामध्ये हे आठ गण सामावलेले आहेत. आता हा तिसरा मुद्दा झाला गणांची नावं. तुम्ही लक्षात ठेवा, ते गणांची नावं एका श्लोकात सामावलेली ते ध्यानात घ्या. आता हा तिसरा मुद्दा झाला. मी याच्यानंतर एक चौथा मुद्दा तुमच्या पुढे मांडणार आहे. यती 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 कवितेचे चरण म्हणताना ठराविक ठिकाणी थांबावे लागते. कोणते कवितेचे चरण असू द्या, ते कवितेचे चरण म्हणताना आहे ना ठराविक ठिकाणी थांबावे लागते. आणि या थांबण्याच्या जागेला यती म्हणतात. कवितेचे चरण म्हणताना ठराविक ठिकाणी थांबावे लागते.
कविता रचना करणाराने सांगितलेलं असतं या अक्षरावर थांबा. आता भुजंग प्रयत मध्ये सहाव्या अक्षरावर येते, सहाव्या अक्षरावर थांबायचंय. मालिनी आणि वसंत तेलकामध्ये आठव्या अक्षरावर येते, कोणती कविता असू द्या, ती कविता त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ठराविक ठिकाणी थांबण्याची जी जागा असते ना त्या जागेला येते म्हणतात. आणि पाचवा मुद्दा आहे मात्रा. कोणत्याही अक्षराचा उच्चार करण्यास जो काळ लागतो त्याला मात्रा म्हणतात. ही पुढल्या वर्षीच्या दृष्टिकोनातून ध्यानात ठेवा. कोणत्याही अक्षराचा, अक्षर दोनच प्रकारचे आहेत, एक तर लघु असेल नाहीतर गुरु असेल. लघु अक्षराचा उच्चार करायला वेळ कमी लागतो, त्याची एक मात्रा मोडली जाते. आणि गुरु अक्षराचा उच्चार करायला वेळ जास्त लागतो, त्याच्या दोन मात्रा मोडल्या जातात. या पाच गोष्टी तुम्ही वृत्त ही संकल्पना डोक्यात घेण्यासाठी समजून घ्या. पहिली गोष्ट सांगितली लघु, दुसरी गोष्ट सांगितली गुरु, तिसरी गोष्ट सांगितली गण, चौथी यती, आणि पाचवी गोष्ट मात्रा. या पाचही गोष्टी ज्याला चांगल्या समजलेल्या आहेत त्याला वृत्तामध्ये मार्क पडायला त्या ठिकाणी काहीही अडचण येत नाही. आता आपण वृत्ताचे जे प्रकार आहेत त्याच्यापैकी पहिला प्रकार आहे अक्षरगण वृत्त. या अक्षरगण वृत्तामध्ये जे प्रकार आपल्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत ना ते प्रकार आपण पाहणार आहोत. पण ते तीन प्रकार पाहण्यापूर्वी विद्यार्थी मित्रांनो याचे काही दोन तीन नियम आहेत, तीन चार नियम असतील, ते तीन चार नियम तुम्ही चांगले डोक्यात ठेवा. पहिली गोष्ट, एखाद्या जोडाक्षर जर असेल आणि जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर जर आघात येत असेल तर ते लघु असेल अक्षर तर ते गुरु मानतात. जोडाक्षरापूर्वीच्या अक्षरावर आघात येत असेल, जोर येत असेल तर ते अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. हा पहिला नियम आहे. दुसरा नियम असा आहे कवितेच्या चरणातील शेवटचा अक्षर, कवितेच्या चरणातील शेवटचा अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. हा दुसरा नियम. तिसरा नियम आहे एखाद्या अक्षरावर अनुस्वार असेल, सलगम मध्ये पाहिलंय आता आपण गवर अनुस्वार होता, एखाद्या अक्षरावर अनुस्वार असेल तर ते अनुस्वार असलेलं अक्षर गुरु मानतात. हा तिसरा नियम. आणि चौथा नियम असा आहे की कवितेच्या चरणाचे डावीकडून उजवीकडे तीन तीन अक्षराचे गट ठरवताना काही चरणाचे तीनच्या पटीमध्ये अक्षर असेल तर गण बरोबर पडतात, पण तीनच्या पटीमध्ये अक्षर जर नसेल, समजा चौदा अक्षर असले दोन अक्षर उरतात, तीन चौक बारा दोन चौदा होते, दोन अक्षर उरतात, मग ते दोन अक्षर उरतात ना तर ते अक्षर लघु असेल तर त्याच्या खाली ल लिहितात आणि गुरु असेल तर त्याच्या खाली ग लिहितात. नियम परत सांगतो एकदा, कारण बरेचसे विद्यार्थी गडबड करतात आणि त्याच्यामध्ये गडबड करताना लघु का गुरु तिथं घोटाळा करून ठेवतात. परत नियम सांगतो, जोड अक्षरापूर्वीच्या अक्षरावर आघात येतो, जोर येतो म्हणून ते अक्षर लघु असेल तर गुरु मानतात. पहिला नियम, कवितेच्या चरणातलं शेवटचं अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. दुसरा नियम, एखाद्या अक्षरावर अनुस्वार असेल आणि अनुस्वार असलेलं अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात. हा तिसरा नियम. आणि चौथा नियम असा आहे की कवितेच्या चरणाचे गण ठरविताना डावीकडून उजवीकडे तीन तीन अक्षराचे गट पाडले जातात, गट पाडल्यानंतर शेवटी दोन अक्षर उरत असतील तर किती का उरण आहे, कर एक उरल दोन उरल, पण दोन जे अक्षर उरतात ना त्याच्या खाली लघु गुरु लिहितात, लघु असेल तर त्याच्या खाली ल लिहितात आणि गुरु असेल तर त्याच्या खाली ग लिहितात. मला वाटतं इथपर्यंत वृत्ताच्या संकल्पना समजण्यासाठी ह्या महत्वाच्या गोष्टी मी आतापर्यंत तुमच्या पुढे मांडलेल्या आहेत. आता आपण वृत्ताचे जे प्रकार आहेत ना ते प्रकार, तीन प्रकार तुमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. पहिला प्रकार आहे भुजंग प्रयात, दुसरा प्रकार आहे वसंत तिलका, आणि तिसरा प्रकार आहे मालिनी.
हे तीन प्रकार अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, अगदी मी तर म्हणेल माझ्या पुढे त्या ठिकाणी किती ढमुलगा असू द्या, ज्याला त्या ठिकाणी वृत्त काहीच येत नाही ना, त्याच्या डोक्यामध्ये सुद्धा वृत्त ही संकल्पना मी चांगल्या पद्धतीने घालू शकतो. आता याच्यामध्ये पहिला प्रकार आहे ना भुजंग प्रयाग. प्रत्येक वृत्ताची लक्षणाची ओळ, उदाहरण आणि लघक्रम, हे चार मुद्दे आहेत ना आपल्या डोक्यात बसले पाहिजेत. आता प्रत्येक वृत्ताचे चार चार लक्षणं आहेत भुजंग प्रयाचे, चार अगदी शॉर्ट मध्ये एका वाक्यात एका शब्दात सुद्धा लक्षणं आपण मांडू शकतो. वसंत तिलकाचे चार लक्षणं आहेत, मालिनीचे चार लक्षणं, हे चार चार लक्षणं आहेत ना. कधी कधी या लक्षणावरती प्रश्न आहे, मी सगळा घटक तुमच्या पुढे मांडल्यानंतर प्रश्न कसे टाकलेले ते सुद्धा सांगतो मी नंतर तुम्हाला. आता भुजंग प्रयाची चार लक्षणं अशी आहेत. पहिलं लक्षण आहे हे अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक वृत्ताचं पहिलं लक्षण अक्षरगण वृत्त हेच येणार आहे, कारण तिने या अक्षरगण वृत्ताचे प्रकार अभ्यासक्रमात समाविष्ट केलेले आहेत. पहिलं लक्षण अक्षरगण वृत्त आहे. दुसरं लक्षण आहे प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. हे दुसरं लक्षण. तिसरं लक्षण गण य य य य चार वेळेस ये येतो. चौथं लक्षण यती सहाव्या अक्षरावर येते. सहाव्या अक्षरावर ही भुजंग प्रयात या वृत्ताची लक्षणे आहेत. लक्षणं वळून सुद्धा आपल्याला वृत्त ओळखायचे, तर लक्षणं पाठच असली पाहिजेत. पहिलं लक्षण हे अक्षरगण वृत्त आहे. दुसरं लक्षण प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. तिसरं लक्षण गण य य य य. चौथं लक्षण यती सहाव्या अक्षरावर आणि लक्षणाची ओळ आहे. लक्षणाची ओळ आहे भुजंग प्रयाती य ये चार वेळा. भुजंग प्रयाती य ये चार वेळा ही लक्षणाची ओळ आहे. विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये काना मात्रा वेलांटी अनुस्वार ह्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. तुम्ही जर का त्या ठिकाणी वेलांटी चुकली, उकार चुकला, तुमचं लघुचं गुरु होईल, गुरुचं लघु होईल. म्हणून अगदी डोळ्यात तेल घालून काना मात्रा वेलांटी या गोष्टी पाहायच्या. आता ही जी ओळ आहे हिला लक्षणाची ओळ का म्हणायचं त्याचं कारणही सांगतो तुम्हाला. या एका ओळीमध्ये भुजंग प्रयात वृत्ताची सगळी लक्षणं सामावलेली आहेत, म्हणून तिला लक्षणाची ओळ म्हणायचं. जाता आता त्या ओळीचे त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो की या ओळीमध्ये तुम्ही जर अक्षर मोजले ना की 12च भरणार. बघा, तुम्ही मोजून बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 भुजंग प्रयाती ये चार वेळा या ओळीमध्ये 12 अक्षर भरणार. तुम्ही जर या ओळीचे गण पाडले तर ते गण चार वेळेस य असेच पडणार. चार वेळेस य बघा, लघु अनुस्वार आहे गुरु, इथं जोडाक्षर आहे म्हणून गुरु, हा एक गण झाला. लघु गुरु गुरु हा दुसरा गण झाला. लघु गुरु गुरु हा तिसरा गण झाला. लघु गुरु गुरु य य य य म्हणून या ओळीला लक्षणाची ओळ म्हणतात. भुजंग प्रयाती य ये चार वेळा ही लक्षणाची ओळ आहे. या दोन गोष्टी पाहिलेल्या आहेत आपण, लक्षणं पाहिली, लक्षणाची ओळ पाहिली. आता आपण उदाहरणाकडे जाऊया, उदाहरण पाहू.
उदाहरण बघा आता सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा. दोनच मुळी घेतो मी फक्त. विद्यार्थी मित्रांनो, रामदास स्वामींचे 205 मनाचे श्लोक आहेत आणि 34 करुणाष्टक आहेत. रामदास स्वामींचे मनाचे श्लोक 205 आहेत आणि 34 करुणाष्टक आहेत. करुण स्वरामध्ये रामदास स्वामींनी परमेश्वराकडे आराधना केलेली आहे. अनुदिनी अनुतापे तापलो राम राया परमदीन दयाळा निरसी मोहमाया हे करुणाष्टक आहेत. आणि हे सगळे भुजंग प्रयात वृत्तमध्ये रचना केलेली आहे रामदास स्वामींनी. मग आता उदाहरण पाहिलेलं आहे आपण की सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणे देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंत रघुनायका मागणे हेची आता. आता असं जर उदाहरण जर आलं ना तुम्ही काय करायचंय, वृत्त ओळखायचंय ना, अक्षर मोजून बघायचे. अक्षर मोजून पाहिले 12 भारतात, कारण प्रत्येक चरणात 12 अक्षरे असतात. हा भुजंग प्रयात वृत्ताचं त्या ठिकाणी लक्षण आहे. मग आता याच्यामध्ये गण जर पाडले ना आपण लघु गुरु गुरु इतर रफार आलेला आहे. नियम ध्यानात घ्या अगोदर, व वरती रफार आहे, जोड अक्षर आहे. जोड अक्षरापूर्वीचं अक्षर लघु असलं तर गुरु मानतात. हा नियम आहे म्हणून तुम्हाला मी नियम अगोदर सांगितले. त्यानंतर हा एक गण झाला. त्यानंतर इथं लघुच आहे हा, कारण अस्वर आहे त्याच्यामध्ये. लघु गुरु गुरु हा दुसरा गण झाला. लघु गुरु गुरु काही विद्यार्थी घाई घाई त्याला पाहिला उकार देतात, लगेच वृत्त त्या ठिकाणी गण चुकतात. तिथं त्याला दुसराच उकार आहे. त्यानंतर लघु गुरु गुरु बघा सगळ्याच ठिकाणी लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु आणि पहिला अक्षर लघु असेल आणि पुढचे दोन्ही अक्षर जर गुरु असतील तर त्या गणाला नाव देतात य गण, य य आणि य. म्हणून चार वेळेस भुजंग प्रयाती ये चार वेळा. इथं बघा आता पहिला उकार आहे लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु य य य. कोणतंही मनाच्या श्लोकाचं चरण तुम्ही जर घेतलं तर त्याच्यामध्ये अशा पद्धतीने गण जर पाडले तर लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु अशाच पद्धतीचे त्या ठिकाणी गण येतात. याला म्हणतात भुजंग प्रयात वृत्त. दुसरं एक उदाहरण सांगतो मी. मना सज्जना मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुख वावे. दोन वळी सांगतो फक्त. मना सज्जना तू कडेनेच जावे न होऊन कोणासही दुख वावे कुणी दुष्ट अंगास लावील हात तरी दाखवावा वा भुजंग प्रयात. चार वळीचं उदाहरण आहे पण चार वळीचा एवढे वेळ नाही आपल्याला. मी फक्त दोन दोन वळी तुमच्या पुढे मांडतोय. आता या ठिकाणी मना सज्जना तू कडेनेच जावे इथं जर गण पाडले आपण लघु गुरु गुरु इथं जोड अक्षर आलेलं आहे म्हणून जोड अक्षरापूर्वीचं अक्षर लघु असलं तर गुरु मानतात. हा एक गण झाला लघु गुरु गुरु. दुसरा उकार आहे. दुसरा गण झाला लघु गुरु गुरु. तिसरा गण झाला
लघु गुरु गुरु चौथ गण झाला सगळ्या ठिकाणी य य य य लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु लघु गुरु गुरु य य य य चार वेळेस य गण येतो म्हणून या वृत्ताला भुजंग प्रयात वृत्त असे म्हणतात. हे पहिलं वृत्त मी तुमच्या पुढे मांडलेलं आहे. आता दुसरं वृत्त पाहूया आपण. दुसरं वृत्त आहे वसंत तिलका. आता वसंत तिलका या वृत्ताची लक्षणं बघा. वसंत तिलका वृत्ताचं पहिलं लक्षण असं आहे पहिलं लक्षण आहे हे अक्षरगण वृत्त आहे. हे अक्षरगण वृत्त आहे. दुसरं लक्षण आहे प्रत्येक चरणात चौदा अक्षरे असतात. प्रत्येक चरणात चौदा अक्षरे असतात. तिसरं लक्षण आहे यती आठव्या अक्षरावर. आणि चौथं लक्षण आहे गण त भ त भ ज ज ग ग त भ ज ज ग ग हे ग नि पडतात. याची लक्षणाची ओळ अशी आहे लक्षणाची ओळ येती येती वसंत तिलकी येती वसंत तिलकी त भ ज्या ज गा गा येती वसंत तिलकी त भ ज्या ज गा गा. काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका येईल की सर तुम्ही गण इथं त भ ज ज ग ग असे दिले आणि इथं त भ ज्या ज गा गा असं का बरं केलं. तर विद्यार्थी मित्रांनो या लक्षणाच्या ओळीचे गण असे पाडावेत म्हणून इथं बदल करावा लागतो. आपण जर या ओळीचे गण पाडले ना येती वसंत तिलकी त भ ज ज गा गा याचे जरी गण पाडले ना आपण ते असे पाडतात त भ ज ज ग ग पहा. येती वसंत तिलकी गुरु गुरु लघु गुरु लघु 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 गुरु लघु लघु गुरु लघु गुरु गुरु. आता पहिला अक्षर जर इथं शेवटचं अक्षर जर लघु असलं तर त्या गणाला नाव देतात त ताराज. त्याचे लॉंग फॉर्म यमा ताराज बाण सलगम हे सांगितलं ना सुरुवातीला ते पटपट आठवलं पाहिजे तुम्हाला. त ताराज शेवटचा अक्षर लघु म्हणून त्याला त गण. भ भानस ज जनास इथं ज जनास आणि या ठिकाणी ग आणि इथं ग गुरु आहे. गुरु आहे शेवटी अक्षर उरत असतील आणि ते अक्षर जर गुरु असतील तर त्याच्या खाली ग ग लिहितात म्हणून हे दोन्ही अक्षर गुरु इथं म्हणून याच्या खाली ग ग लिहिलेलं आहे. अशा पद्धतीने या लक्षणाच्या ओळीचे गण जरी पाडले तुम्ही तरी ते गण त भ ज ज ग ग असे पाडतात आणि गण असे पाडावेत म्हणून इथं असा बदल करावा लागतो. दोन गोष्टी सांगितल्या लक्षणे सांगितली चार लक्षणे उदाहरण सांगितलं
लक्षणाची ओळ सांगितली, आता आपण उदाहरण पाहूया. उदाहरण आहे, मातीत ते पसरले, मातीत ते पसरले, अतिरम्य पंख, केले वरी उदर, केले वरी उदर, पांडुर निष्कलंक. चंचू तशीच उघडी, चंचू तशीच उघडी, पद लांबविले. चंचू तशीच उघडी, पद लांबविले. निष्प्राण देह पडला, निष्प्राण देह पडला, श्रम ही निमाले. मातीत ते पसरले, अतिरम्य पंख, केले वरी उदर, पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी, पद लांबविले, निष्प्राण देह पडला, श्रम ही निमाले. एक कविता आहे विद्यार्थी मित्रांनो, रेवरंड नावा टिळक यांची, केवडे हे क्रौर्य नावाची. आणि केवडे हे क्रौर्य नावाच्या कवितेमध्ये पक्षी मरून पडलेला आहे. तो पक्षी कसा मरून पडलेला आहे, वास्तविक पाहता स्वभावक ते अलंकार आहे, पण अलंकाराच्या ऐवजी आपल्याला वृत्तामध्ये बघायचं. इथं वृत्तामध्ये त्याची कशी रचना केलेली, तुम्ही जर याचे अक्षर जर मोडले ना सगळे प्रत्येक चरणातले, ती अक्षर 14 भरणार आहेत. बघा, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 आणि 14 प्रत्येक चरणाचे अक्षर जर मोजले तुम्ही, तरी ते अक्षर 14 भरणार आहेत. त्यानंतर लघुगुरु पाडून बघा, एका ओळीचे मी लघुगुरु तुमच्या त्या ठिकाणी मला दाखवतो, बाकीचे तुम्ही बघा. गुरु गुरु लघु, गुरु लघु लघु, लघु गुरु लघु, लघु गुरु लघु, गुरु गुरु. थोडीशी काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका येईल, न जाणू कदाचित अनावधानाने माझ्याकडून एखादी चूक शक्यतो होणार नाही, परंतु तुम्ही काळजीपूर्वक बघा. मला कान आहे, आ स्वर आहे गुरु, त्याला दुसरी वेलांटी गुरु, त लघु अस्वर युक्त आहे. ताराज याला नाव देतात, त ताराज हा एक गण झाला. हा दुसरा गण भानस, त भ भानस, पहिला अक्षर गुरु, गुरलेले दोन लघु त्याला नाव देतात भ गण. इथं ज जनास, जनास म्हणल्यानंतर मधला अक्षर गुरु, उरलेले दोन लघु इथं त्याला नाव देतात ज गण. इथं सुद्धा ज जनास आणि इथं दोन्ही अक्षर गुरु. इथं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी शंका येईल, सर इथं ख लघु असताना गुरु का मानलं तुम्ही अगोदर? त्याच्यासाठी मी नियम सांगितले तुम्हाला, ज्या अक्षरावर अनुस्वार असतो, अनुस्वार असलेलं अक्षर गुरु मानतात, आणि कवितेच्या चरणातलं शेवटचं अक्षर लघु असलं तरी गुरु मानतात. म्हणून इथं त्या ठिकाणी हे गुरु मानलेले आहेत. याच्या खाली ग लिहायचं, याच्या खाली ग लिहायचं, त भ ज ज ग ग, त्याचे गण पडले. बाकीच्या मुलीचे जरी गण पाडून पाहिले तुम्ही, तर त्याच पद्धतीने त भ ज ज ग ग असेच पाडतील. अजून एक उदाहरण सांगतो मी, आता बाकीच्या ओळीचे सगळ्या ओळीचे मी पाडून देत नाही, तुम्ही सराव करा, सरावाचा भाग आहे हा. अजून एक उदाहरण सांगतो मी, आहे पसंत मुलगी, आहे पसंत मुलगी, वद याच जागी,
सांगू नको सबब ही सांगू नको सबब ही नचती अभागी नाही मुळीच मिळणे नाही मुळीच मिळणे वर दक्षिणाती देवास साक्ष करुणी देवास साक्ष करुणी कर घेई हाती आहे पसंत मुलगी वध याच जागी. तुम्ही जर अक्षर मोजून पाहिलं ना विद्यार्थी, ही रचना शक्यतो व्याकरणाच्या पुस्तकात तुम्हाला काही पाहायला मिळणार नाही. तयार केलेलं उदाहरण आहे याच्यामध्ये. बघा अक्षर जर मोजून पाहिले तुम्ही तर अक्षर 14 भरणार आहेत. त्याचे लघुगुरु पाडून बघू आपण. गोरो गोरो लघु गोरो लघु लघु ताराज भ भानस लघु गोरो लघु ज जनास लघु गुरु लघु ज जनास आणि गुरु गुरु ग ग त भ ज ज ग ग सगळे उळीचे गण याच पद्धतीने पडणार. बाकीचे इतर काही उदाहरणं असतील, बाकीचे उदाहरणं वेगवेगळ्या पुस्तकामधले, त्या ठिकाणी सरावासाठी तुम्ही लघुगुरु गण पाडण्याचा सराव करा. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येईल की याच्या प्रत्येक चरणामध्ये त भ ज ज ग ग अशाच प्रकारचे गण पाडतात. बाकीच्या ओळीमध्ये सुद्धा त्याच पद्धतीने गण पाडतात. आता तिसरं वृत्त आहे मालिनी. त्याची लक्षणं, पहिलं लक्षण आहे ही अक्षरगण वृत्त आहे. तिन्हीचं कॉमन लक्षण आहे ही अक्षरगण वृत्त आहे, कारण तिन्ही प्रकार अक्षरगण वृत्ताचे देतो. त्यानंतर दुसरं लक्षण आहे प्रत्येक चरणात, प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. तिसरं लक्षण आहे यती आठव्या अक्षरावर. आणि चौथं लक्षण आहे गण न न म य य न न म य य. हे चार लक्षणं हे अक्षरगण वृत्त आहे. प्रत्येक चरणात 15 अक्षरे असतात. यती आठव्या अक्षरावर ग न न म य य ही लक्षणे झाली त्या मालिनी वृत्ताची. आता लक्षणाची ओळ अगदी सोपी आहे. लक्षणाची ओळ न न म य य न न म य य गणांनी न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते. न न म य य गणांनी मालिनी वृत्त होते. या ओळीमध्ये त्या वृत्ताची सगळी लक्षणं सामावलेली आहेत.
și tumhala kai ata jaast sangaychi garaj nahi karan ya oli che tumhi asa mhantat ki sitavarun bhataji pariksha tase eka oli madhe na tya ja vruttachi na sagli lakshane samavleli ahet tumhi tya oli che akshar jar mojun pahile tari ti 15 bharnar tya oli che gan jari padle tar na na ma ya ya ases gan padnar ata udaharan pahuya पखरन बघ गाली पखरन बघ गाली भूवरी पारिजात पखरन बघ गाली भूवरी पारिजात परिमल उधळी परिमल उधळी हा सोन चाफा दिशात गवत ही सुमभूषा गवत ही सुमभूषा दाखवी आज देही धरणी हरित वस्त्रा धरणी हरित वस्त्रा मालिनी साजते ही पखरन बघ घाली भुवरी पारिजात परिमल उधळी हा सोन चाफा दिशात गवतही सुमभूषा दाखवी आज देही धरणी हरित वस्त्रा मालिनी साजते ही विद्यार्थी मित्रांनो याच्यात अक्षर मोजून पाहिले 15 अक्षरे भरणार आहेत गण जर पाडले तर न न म य य असेच गण पडणार आहेत एका ओळीचे गण पाडून देतो मी तुम्हाला पहिलीच ओळ बघूया लघु 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 एक गण झाला लघु 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 हा दुसरा गण झाला गुरु 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 हा तिसरा गण झाला लघु गुरु गुरु चौथा गण झाला लघु गुरु गुरु शंका येईल विद्यार्थी मित्रांनो शेवटचा अक्षर त आहे आणि त जरी लघु असलं तरी कवितेच्या चरणाचं शेवटचं अक्षर लघु असेल तर ते गुरु मानतात हा नियम आहे म्हणून ते गुरु मानलेला आहे बघा इथं न गण न न सल यमा तारा जबान सलगम याच्यामध्ये श्लोक पाठ करून ठेवा तुम्ही त्याच्यामध्ये न सल न सल म्हणजे सगळे अक्षर लघु जर असेल तर त्या गणाला नाव देतात न गण इथं सुद्धा न गण सगळे लघु येत सगळे गुरु येत मातारा मगन य य माता इथं सुद्धा य न न म य य हे गण पडतात सगळ्या ओळीमध्ये अशाच पद्धतीने न न म य य गण पडतात आणि प्रत्येक चरणाची अक्षर हे 15 आहेत हे मालिनी वृत्ताचं लक्षण आहे अजून एक उदाहरण सांगतो परीक्षेला कोणतंही उदाहरण येईल परीक्षेला कोणतंही उदाहरण देतील आणि उदाहरण दिल्यानंतर तुम्हाला वृत्त विचारतील किंवा गण दिले जातील त्या गणावरून तुम्हाला त्या ठिकाणी वृत्ताचं नाव विचारतील कोणत्याही पद्धतीने विचारलं तरी आपल्याला ह्या गोष्टी त्यातल्या पाठ असल्या पाहिजेत आता उदाहरण दुसरं सांगतो मी तुम्हाला अविरत पथी अविरत पथी चाले पांथ नेमस्त माने अविरत पथी चाले पांथ नेमस्त माने कधी न मुळी कधी न मुळी न थांबे
कोणत्या कारणाने चार ओळीचं उदाहरण आहे पण आपल्याला वेळेचं बंधन असल्यामुळे चारही ओळी सांगत नाही मी दोन ओळी फक्त तुमच्यापुढे मांडलेले आहेत अविरत पती चाले पांथ नेमस्त माने कधी न मुळी थांब न थांबे कोणत्या कारणाने याचे लघुगुरु जर पाडले अक्षर मोडले तर 15 अक्षर भरणार आणि गण जर पाडले तरी ते न न म य य असेच पडणार पहा लघु 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 पहिली वेलांटी ल रस्वय म्हणून लघु 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 इथेही पहिली वेलांटी म्हणून लघु लघु गुरु 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 लघु गुरु गुरु आता काहींच्या मनामध्ये शंका येईल इथं म ल गुरु का मानलं इथं जोडाक्षर आलेला आहे जोडाक्षरापूर्वीचं अक्षर लघु असलं तर गुरु मानतात तो नियम आहे म्हणून मग गुरु मानलेला आहे लघु गुरु गुरु गानाचे नाव लिहित आणि न न म य आणि य न न म य अशा पद्धतीने हे मालिनी वृत्ताचं दुसरं उदाहरण तुमच्या पुढे मांडलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो अगदी सगळ्याचा सार मी तीन ओळीमध्ये तुमच्या पुढे मांडतो मी या सगळ्या वृत्ताचा सार बघा आपल्याला तीन वृत्त येत अनुक्रम नंबर एक रकाना म्हणतो दुसरा रकाना वृत्त हा दुसरा रकाना अक्षरे हा तिसरा रकाना आणि गण हा चौथा रकाना आपल्याला तीन वृत्त आहेत पहिलं वृत्त आहे भुजंग प्रयाग भुजंग प्रयाग दुसरं वृत्त आहे वसंत तिलका वसंत तिलका आणि तिसरं वृत्त आहे मालिनी हे तीन वृत्त आहेत तीन वृत्ताची अक्षर भुजंग प्रयात मध्ये 12 अक्षरे असतात वसंत तिलकामध्ये 14 आहेत आणि मालिनीमध्ये 15 आहेत भुजंग प्रयाचे गण य य य चार वेळेस य वसंत तिलकाचे गण त भ ज ज ग ग आणि मालिनीचे गण न न म य य हा सगळा सार आहे तिन्ही वृत्ताचा सार किंवा या तीनच ओळीमध्ये शॉर्ट मध्ये तुम्हाला त्या वृत्ताची सगळ्या गोष्टी त्या पाहायला मिळतील आणि याच्यामध्ये प्रश्न जे विचारले जातात ते प्रश्न कसे विचारू द्या तुम्हाला त्या वृत्ताची चारही लक्षणं माहिती पाहिजेत लक्षणाची ओळ माहिती पाहिजे वृत्ताची एखादी ओळ जर दिली तर त्याच्या वृत्ताच्या ओळीमधून तुम्हाला त्या कवितेच्या चरणाच्या ओळीमधून कोणतं वृत्त आहे ते तुम्हाला अचूकपणे ठरवता आले पाहिजे काही प्रश्न पण आहेत पण प्रश्न दोन तीन प्रश्न मी तुमच्या पुढे मांडतो वेळ संपत आलेला आहे आपला त्याच्यामुळे त्या ठिकाणी ती प्रश्न एनसीईआरटीला प्रश्नपत्रिका संच तयार करताना आम्ही प्रश्न कसे काढलेले आहेत एक नमुना म्हणून तुमच्या पुढे दोन चार प्रश्न मी मांडण्याचा प्रयत्न करतो वृत्त वृत्त व त्यांचे गण दिलेले आहेत वृत्त व त्यांचे गण दिलेले आहेत यापैकी चुकीची जोडी यापैकी चुकीची जोडी कोणती प्रश्न दिलेला आहे पर्याय दिलेले आहेत खाली पहिला आकडा दिलेला आहे भुजंग प्रयात भुजंग प्रयात य य य य
दुसरा पर्याय दिलेला आहे मालिनी मालिनी न न म य य तिसरा दिलेला आहे वसंत तिलका वसंत तिलका त त ज ज ग ग आणि चौथा पर्याय दिलेला आहे वरील सर्व बरोबर वृत्त व त्यांचे गण दिलेले आहेत त्यापैकी चुकीची जोडी कोणती आज यासाठी आपल्याला तिन्ही वृत्ताचे गण पाठ पाहिजे तर थोडासा बदल केलेला आहे इथं जे आहे ना आता भुजंग प्रयाचे य य चार वेळेस य बरोबर आहे मालिनीचं न न म य य हेही बरोबर आहे पण वसंत तिलकाचे ना इथं थोडासा बदल केलाय इथं त त इथं त्या ठिकाणी दुसरा त आहे ना त्याच्या ऐवजी भ पाहिजे होता पण इथं त टाकलेला आहे म्हणून हा पर्याय चुकीचा आहे तुम्हाला याला गोल करावा लागणार आहे हा पर्याय त्या ठिकाणी ठरवावा लागणार आहे तुम्हाला असे बरेचसे प्रश्न आहेत तुमच्या मनाने तुम्हाला प्रश्नही तयार करता आले पाहिजेत त्या वृत्ताची लक्षणही पाठ असली पाहिजेत आणि ओळीचं त्या ठिकाणी एखादं चरण दिलं तर त्यावरून तुम्हाला ते वृत्तही ओळखता आले पाहिजेत मला वाटतंय या ठिकाणी मी थांबतो आता उलट मॅडम हो सर प्रथम तर सर्वांना दिलगिरी प्रवासात असल्यामुळे तुम्हाला थोडा माझा डिस्टर्ब झाला असेल किंवा आवाज वगैरे टाळा नसेल तर प्रथमतः आदरणीय श्री रंगनाथ सुंबे सरांचं आपण अभिनंदन करूया.